जो पॉइंट आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे इक्वेशन झालं. या इक्वेशन मधला महत्त्वाचा पार्ट काय बघायचा आपल्याला लक्षात घ्या, तर कॉन्सेप्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये मला पहिली अल्फाची व्हॅल्यू पाहिजे आणि पुन्हा कुणाची पाहिजे, बीटाची व्हॅल्यू पाहिजे. पहिली कुणाची व्हॅल्यू पाहिजे, अल्फा. मग कॅन यू से एनीवन अल्फा मीन्स व्हॉट, अल्फाची व्हॅल्यू काल सांगितलं होतं थोडंफार, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. काल आपण एक फॉर्म्युला बनवला होता, याचे सूत्र बनवलं होतं. काय बनवलं होतं सूत्र, कॅन यू से थोडस बघा. ओके, इकडे भरपूर हे आहे, ते कॅमेरा दिसतंय ठीक आहे. तर सूत्र आपण घेतलं होतं एक्स इज इक्वल टू, बोला काय सूत्र घेतलं होतं, सूत्र घेतलं होतं, कमॉन सूत्र कुठलं घेतलं होतं, हा सूत्र कुठलं घेतलं होतं बोला. अरे बाबाने एक सूत्र फॉर्म्युला घेतला होता, कोणता, मायनस बी प्लस रूट बी स्क्वेअर मायनस फोर एस अपॉन टू ए. यस करेक्ट, काय घेतलं होतं, मायनस बी प्लस मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय टू ए, हा फॉर्म्युला घेतला होता. या फॉर्म्युलेच्या आधारे आपल्याला अल्फाची व्हॅल्यू आपण बनवली होती. कोणती व्हॅल्यू बनवली होती अल्फाची, बोला. आता अल्फाची व्हॅल्यू आपल्याला बनवायची आहे, मग आता अल्फाची व्हॅल्यू कोणती बनवता येईल सांगा मला फटाफट, बोला. इथं मी अल्फा मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय काय घेतलं होतं, टू टू ए. यस, आता दुसरा काय घेतलं होतं, बीटा. बीटा इज इक्वल टू काय घेतलं होतं, मायनस बी मायनस अंडर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय काय घेतलं होतं, टू ए. यस, आता याच्यावर आधारित आपण कुणाच्या व्हॅल्यू काढल्या होत्या, एक अल्फा आणि बीटा. मग मला मिळाला होता अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, कमॉन फास्ट, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काल आपण व्हॅल्यू काढलं, हा बरोबर आहे. काय सांगितलं होतं, मायनस बी अपॉन ए, करेक्ट आन्सर आहे, मायनस बी अपॉन ए, व्हेरी नाईस. आणि अल्फा बीटा इज इक्वल टू घेतला होता, बोला, हा काय घेतला होता, सी अपॉन ए, करेक्ट आन्सर, सी अपॉन ए, व्हेरी नाईस. आता हे दोन्हीचा विचार केला तर मग आता मला काय पाहिजे, नेचर ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. आता नेचर ऑफ द रूट्स क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउटच करायचं असेल तर मला पाहिजे डिस्क्रिमिनंट. काय पाहिजे, डिस्क्रिमिनंट. आता याला इट इज डिनोटेड बाय डेल्टा, इट इज डिनोटेड बाय डेल्टा. मग डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय सांगा. नेचर ऑफ द रूट्स आपण बघित असतो त्यावेळी, को नेचर म्हणजे काय काढतो, कशा पद्धतीने काढून घेतो, से एनी वन, छान, किती छान. आता ही जी स्क्वेअर रूट मधली व्हॅल्यू आहे, कोणती आहे स्क्वेअर रूट मधली व्हॅल्यू, स्क्वेअर रूट मधली व्हॅल्यू कोणती, मायनस फोर ए सी, यालाच म्हणायचं डिस्क्रिमिनंट. याला काय म्हणायचं, डिस्क्रिमिनंट. कसलं मिनंट, डिस्क्रिमिनंट, डिस्क्रिमिनंट. काय म्हणायचं, डिस्क्रिमिनंट. मग आता हे डिस्क्रिमिनंट जर फाइंड आउट करून घ्यायचं असेल तर याच्यावर नेचर ऑफ द रूट्स ठरवलं जातं, येस ऑर नो. थोडेसे सगळ्यांनी माइक म्यूट करा, ज्यावेळी तुम्हाला बोलायचं त्यावेळी अनम्यूट करा, म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोहोचेल. प्लीज माईक जरा थोडस हे करा. आता लक्षात, हा बोला की, बोला एनीवन, कुणाला काही शंका, हॅलो, नो सर, ओके नो प्रॉब्लेम. आता हा डिस्क्रिमिनंट म्हणजे ट्रायंगल, हा डेल्टा म्हणलं जात त्याला, काय म्हणलं जातं, डेल्टा. आणि हा डेल्टा असा पण घेतला जातो, म्हणजेच इथं लक्षात घ्या आपल्याला जे डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्यायची आहे त्या पद्धतीने आपल्याला त्या त्या व्हॅल्यू त्यावेळी रिक्वायरमेंट आहे तिथं लिहायचं. आता हा जो ट्रायंगल दाखवला त्याला डेल्टा म्हणायचं, डेल्टा म्हणायचे डिस्क्रिमिनंट, आणि डिस्क्रिमिनंट म्हणजेच बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ही इक्वेशन तयार होते. आता हे घेतल्यानंतर जर माझ्याकडं, लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे, जर माझ्याकडं डेल्टा इज इक्वल टू झिरो असेल, डेल्टा इज इक्वल टू झिरो, तर रूट्स कसे असतात, समान म्हणजेच काय, डेल्टा इज इक्वल टू झिरो,
डेल्टा इज इक्वल टू काय घेतला जीरो, म्हणजे जर त्या डेल्टाची व्हॅल्यू जर जीरो आली काय मग रूट्स आर, रूट्स आर, रूट्स आर रियल अँड इक्वल, रियल अँड इक्वल म्हणजे मगाशी सांगितलं होतं सेम असतात, बरोबर असतात, कसे असतात इन मराठी बरोबर आणि सेम. यस, हे पण महत्वाचं आहे. तुम्हाला इथं क्वेश्चन विचारतोय डेल्टा इज इक्वल टू झिरो देन रूट्स आर काय असतात, इक्वल अनइक्वल, त्याच्या बरोबर नन ऑफ देम, आणि त्याचबरोबर आपल्याला असंही म्हणजे सांगितलं तर रूट्स आर नॉट रियल म्हटलं जातं. मग आता या पद्धतीनं जर डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो असेल, ग्रेटर दॅन काय असेल झिरो, ग्रेटर दॅन झिरो तर रूट्स आर डिफरंट अँड रियल, रूट्स आर अनइक्वल, बरोबर, वन मिनिट, रियल अँड अनइक्वल असं म्हणूया, रियल अँड अनइक्वल, ठीक आहे, रियल अँड काय घेणार आहे अनइक्वल, बरोबर नसतात, आणि हा डिस्क्रिमिनंट इज लेस दॅन झिरो असेल तर कोण सांगेल, डिस्क्रिमिनंट आर लेस दॅन झिरो असेल तर अनइक्वल नाही, रूट्स आर नॉट रियल, रूट्स आर काय घेतलंय नॉट रियल, हे आपल्याला आता लेस दॅन झिरो असेल तर पुढच्या वर्षी कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे आता अकरावीत गेल्यानंतर कॉम्प्लेक्स नंबर चॅप्टर आहे त्याच्यावरती फोकस करायचा, हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या, त्यावेळी आयोटा येतो, आय येतो आय, ए प्लस आय बी, सॉरी त्याच्यावरती मी नंतर डिस्कशन करेल, आता आपलं जेवढं गरजेचं आहे तेवढं. इथं बघा डेल्टा इज इक्वल टू झिरो, रूट्स आर रियल अँड इक्वल, रियल अँड इक्वल, रियल अँड इक्वल, देन डेल्टा इज ग्रेटर दॅन झिरो, रूट्स आर रियल अँड अनइक्वल, रियल अँड अनइक्वल, रियल अँड अनइक्वल, लक्षात घ्या, आणि डेल्टा इज लेस दॅन झिरो असेल तर रूट्स आर नॉट रियल, नॉट रियल, हे लक्षात राहिलं पाहिजे, हे लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात घ्या कॉन्सेप्ट. हा त्यानंतर येते ते घेतात सगळं, ठीक आहे, हे महत्वाचं आहे, हा पॉईंट तुमच्या लक्षात आला तर काहीच प्रॉब्लेम येत नाही, लक्षात घ्या, तुम्हाला ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं त्यांनी काढून घ्या, काही प्रॉब्लेम येत नाही, असे जे मोठे मोठे पॉईंट येतील त्यावेळी स्क्रीनशॉट काढायला येतात. आता या अल्फा बीटा आणि अल्फा सॉरी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा प्लस बीटा यावरून आपल्याला काय करायचंय क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करून घ्यायचंय, कुठलं इक्वेशन फाइंड आउट करून घ्यायचंय क्वाड्रेटिक इक्वेशन, हा क्वाड्रेटिक इक्वेशन, हा मला ते फाइंड आउट करून घ्यायचं आहे, मग आता हे फाइंड आउट करून घेण्यासाठी मग हे क्वाड्रेटिक इक्वेशन येतं कसं, कॅन यू से एनी वन द क्वाड्रेटिक इक्वेशन हुज रूट्स आर अल्फा अँड बीटा इज, बोला काय इक्वेशन येणार आहे क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं, इथं दिसतं क्वाड्रेटिक इक्वेशन, ठीक आहे, हे आपल्याला काय करायचंय फाइंड आउट करायचंय, मग क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल, क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर कसं काढणार आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन फाइंड आउट करून घ्यायचं असेल तर काय फॉर्म्युला येतो, विसरला का सगळे, करेक्ट, हा एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, करेक्ट, हे लक्षात घ्या, क्वाड्रेटिक इक्वेशन ज्यावेळी फाइंड आउट करायचं आहे त्यावेळी हा महत्वाचा मुद्दा आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू झिरो, जर समजा हेच आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये काढायचं असेल, वेळ घालवायचा नसेल, तर एक्स स्क्वेअर मायनस, आता लक्षात घ्या अल्फा प्लस बीटा म्हणजे मायनस साईन आहे, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस बी अपॉन ए एक्स प्लस सी अपॉन ए इज इक्वल टू झिरो, याद्वारे जर डिरेक्टली काढलं तरी सुद्धा काही हरकत नाही, याद्वारे जर उदाहरण तुम्हाला सॉल्व्ह करता आलं तरी चालेल, त्या दोन्हीचा उपयोग आपल्याला पुढे पण होणार आहे, लक्षात घ्या, हे झालं बेसिक कन्सेप्ट, तुम्हाला ह्या प्रत्येक इच अँड एव्हरी पॉईंट लक्षात आला पाहिजे, परत एकदा लक्षात घ्या, मी हा पॉईंट रिपिटेशन करतो, इक्वेशन जनरल इक्वेशन आहे, सगळ्यांनी कॉमन माझ्यासोबत म्हणायचं आहे, कारण हा पॉईंट सगळ्यांना परफेक्ट आला पाहिजे, प्लीज माइक म्यूट करा,
कारण जर तुम्हाला बोलायचं असेल तर अनम्यूट करा आणि म्यूट करून मी जसं म्हणतोय त्याच्या पद्धतीने ज्याला उत्तर सांगायचं ते मी चालू करायचं आणि मला एक्सप्लेन करा. चला जे इक्वेशन घेतलं ते कोणतं इक्वेशन घेतलं ते कोणतं काय काय इक्वेशन इक्वेशन काय एक्स स्क्वेअर प्लस डीएक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हे इक्वेशन आलं. त्यातला अल्फा मी घेतला अल्फा काय घेतला मायनस बी प्लस अंडर रूट ऑफ व्हेरी गुड. बीटा काय घेतला व्हेरी नाईस अल्फा प्लस बीटा अल्फा बीटा सी अपॉन ए डिस्क्रिमिनंट डेल्टा इज इक्वल टू झिरो रूट्स आर डेल्टा इज ग्रेटर देन झिरो रूट्स आर आणि डेल्टा इज लेस देन झिरो बरोबर. मुख्य इक्वेशन एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं तर येणार सूत्र सूत्राचा फॉर्म्युला फटाफट व्हेरी गुड. क्वाड्रेटिक इक्वेशन जर बनवायचं असेल आणि तुमच्याकडे अल्फा प्लस बीटा आहे अल्फा बीटा आहे किंवा मायनस बी अपॉन सी आहे आणि सी अपॉन ए तर क्वाड्रेटिक इक्वेशन कसं बनवता येईल. पहिलं इक्वेशन काय घेणार आहे झिरो दुसरं इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इज इक्वल टू झिरो इज इक्वल टू काय येणार आहे झिरो. तर आता हा पार्ट सगळ्यांना व्यवस्थित समजला का ओके व्हेरी गुड. तर सगळ्यात महत्वाचं हे सगळं आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि परत तुम्हाला लिहून काढा परत वहीमध्ये लिहून काढलं तरी चालेल. हे सगळ्यात महत्वाचं ह्याच्यावर आधारित तुम्हाला क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातील कारण तुमच्या जे ह्याच्यामध्ये एमसीक्यूज भरपूर प्रमाणात तयार होतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे आन्सर्स पण तयार करता येतील. त्यामुळे अगदी बिंदास याच्यावरती हे तुम्हाला पॉईंट ऑफ व्ह्यूनीच मला समजून द्यायचं आहे. आता त्यासाठी मला असा प्रश्न विचारला जाईल फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिस्क्रिमिनंट फॉर द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट हे काय म्हटलं फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. प्लीज जरा माइक अनम्यूट करा सॉरी 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 अनम्यूट नाही म्यूट करा. बऱ्याच जणांच्या माइकने काय होतं इको तयार होतोय आणि मग सगळ्यांपर्यंत तो आवाज व्यवस्थित पोहोचत नाही लक्षात घ्या. तर माझा आवाज सगळ्यांना पोहोचला पाहिजे तुमचा आवाज माझ्यापर्यंत थोड्या नंतर पाठवा पण आता पोहोचला पाहिजे माझा आवाज येस. तर मला काय करायचं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्यासाठी माझ्या समोर डोळ्यासमोर फॉर्म्युला येणार आहे तो कोणता यस काय घेणार बोला बी स्क्वेअर मायनस फोर एसी इक्वेशन दिले एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो एक्स स्क्वेअर प्लस सेव्हन एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो. मला आता लक्षात घ्या मला हे बोर्डासाठी सोडवायचं नाहीये एमसीक्यू साठी सोडवायचंय मला पाहिजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. आता डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी हा डेल्टा आला म्हणजेच काय घेणार बी स्क्वेअर मायनस फोर एसी आता डी स्क्वेअर मायनस फोर एसी ते येण्याचा वापर नाही करायचा कळते ना बा अजिबात पेनाचा वापर करायचा नाही. बोला ए ची व्हॅल्यू कमान फटाफट वन बरोबर आहे. बी ची व्हॅल्यू सेव्हन करेक्ट आणि सी ची व्हॅल्यू मायनस वन नॉट वन मायनस वन कशी वन मायनस वन. मग आता मला सांगा इथं लक्षात घ्या डायरेक्ट मी इथं सेव्हनचा स्क्वेअर अरे फोर्टी नाईन ओके ओके ब्लर दिसतंय जरा थोडस बघा बरं थोडस ओके हा जरा थोडस समजून घ्या आता एक मिनिट बघा बरं जरा दिसतो. आता मला सांगा बी स्क्वेअर मायनस फोर एसी ची व्हॅल्यू काढायची बी ची व्हॅल्यू घेणार आहे बोला सेव्हन सेव्हनचा स्क्वेअर फोर्टी नाईन फोर्टी नाईन मायनस आता इथं मायनस वन आहे मायनस मायनस काय होणार प्लस फोर इंटू वन इंटू वन फोर इंटू वन इंटू वन फोर्टी नाईन प्लस फोर
53 करेक्ट. मग मला सांगा हा त्याचा व्हॅल्यू किती आली. 53 व्हॅल्यू किती आली. 53 कुणाची व्हॅल्यू आली. रूट्स आर रूट्स कसे असतील. रूट्स कसे असतील. करेक्ट. रिअल अँड अनइक्वल. व्हेरी नाईस. हे पण मी प्रत्येक वेळी विचारणार आहे त्यामुळे सांगता आलं पाहिजे. आता मी प्रश्न लिहिणार आहे तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बघूया कोण सांगतंय. बघा आता फटाफट इथं फक्त लगेच डोळ्यांनीच किमती भरायचे. किमती डोळ्यांनीच भरायचे. 2y² - 5y - 5y + 10 = 0. चला सांगा लवकर आन्सर फटाफट. I want discriminant. Discriminant. अरे माइक माइक म्यूट करा प्लीज प्लीज. माइक म्यूट करा आणि ज्यावेळी तुम्ही आन्सर सांगताय ना त्यावेळी तुम्ही मग मग माइक चालू करा आणि बोला आणि पटकन माइक म्यूट करा प्लीज प्लीज. हा चला सांगा किती येते. करेक्ट आहे. जरा चांगलंच व्यवस्थित कुणी सांगितलं. बरोबर आहे की -55. मग लाजरलाच काय सांगायचं असते. हा -55 रूट सर नॉट रिअल. नॉट रिअल करेक्ट आन्सर आहे. व्हेरी नाईस. लक्षात घ्या कुणी सांगितलं. अथर्व. अथर्वसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. जोरात वाजवा ठीक आहे. व्हेरी गुड. बाकीचे सगळे गप बसले बघा त्यांनी उदिन दि सेकंड पेनाचा वापर केला ना बाबा. ओके नो प्रॉब्लम. दुसरं इक्वेशन घेऊ का. बाकीचे गप बसले बघा. गप बसले गप बसायचं नाही. दुसरं इक्वेशन देऊ का. √2x² ओके. √2x² + 4x + 2√2 = 0. बघूया आपण लवकर काढतोय अर्ध चॉकलेट लगेच फटाफट. आन्सर मला किती येते फटाफट सांगायचं. b² - 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. चला ब्लर दिसू दे. मी प्रश्न सांगितलाय √2x² + 4x + 2√2 = 0. √2x² + 4x + 2√2 = 0. कम ऑन. √2x² + 4x + 2√2 = 0 व्हॅल्यू काय ना. तोंडी सांगायचे एवढा वेळ नाही लागला पाहिजे. तोंडी सांगायचे आणि मल्टिप्लिकेशन करायचंय त्यामुळे एवढा वेळ नाही लागला पाहिजे. सिंपल टर्म मी सांगू का. बी ची व्हॅल्यू बघा. सॉरी नाही नाही. यस करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. कुणी सांगितलं. रोहन आणि पूजा दोघांसाठी टाळ्या वाजवायचं जोरदार व्यवस्थित. त्यांनी दोघांनी उत्तर छान सांगितलं. व्हेरी गुड. बरोबर आहे. 0 आन्सर येतंय. बघा कसं येतंय. आता लक्षात घ्या सगळ्या सगळ्यांनी बघा. 4 दिलाय. 4 म्हणजे बी आला. ए 4 म्हणजे कोण आला. बी आला. 4 चा स्क्वेअर कम ऑन 16. यस 4 चा स्क्वेअर 16. पुन्हा काय घेतलाय. 4ac. ए ची व्हॅल्यू √2. बी ची व्हॅल्यू सॉरी सी ची 2√2. √2 × √2 √2 × √2 2 √2 × √2. लक्षात घ्या √2 × √2 व्हॅल्यू काय काय. 4 घेतली एक्झॅक्टली 4 नाहीये. इथं व्हॅल्यू किती येते. 2 येते. लक्षात घ्या 2 येते. मग 2 × 2 = 4 आणि 4 × 4 = 4. इथली व्हॅल्यू एसी ची व्हॅल्यू 2 आली आणि हा 4 म्हणजे तिथं लक्षात घ्या एसी ची व्हॅल्यू 4 आली ही व्हॅल्यू 4. 4 × 4 = 16. 4 × 4 = 16. 16 - 16 किती आला. 0 आला. अरे काय झालं. हॅलो. हा 16 - 16 उत्तर किती आलं. 0. लक्षात घ्या. माइक म्यूट करा जरा सगळ्यांनी प्लीज. हा काहीतरी काय प्रॉब्लेम नाही ना.
हेलो अरे काही प्रॉब्लेम आहे का? नो ओके ओके नो सर ओके चला आता आय एक लक्षात घ्या काय झालंय आपण हे व्हिडिओ रेकॉर्डिंग युट्यूबला टाकणार आहे जेणेकरून असं काय प्लीज नसावं कारण ते सगळीकडे जाईल लक्षात घ्या की म्हणणार काय चाललंय इकडं असं व्हायला नको तर प्लीज असं काही करू नका बी सिरियस नाऊ हे आपण घेणार आहे ते लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे याच्यावरती फोकस करूया म्हणजे जेणेकरून तुमचा जो काय रियालिटी आहे लक्षात घ्या आपल्या अभ्यासाची ती आता आपल्याला बाहेर येते लक्षात घ्या बऱ्याच दिवसांचा गॅप पडलेला आहे आणि हा गॅप आपल्याला भरून काढायचा आहे यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे तर प्लीज कृपा करून व्यवस्थित शांततेत आणि माईक म्यूट ठेवा तुमचा आवाज इथे येतोय आणि तो मग रेकॉर्डिंग केला जातोय आणि तो तसंच मग युट्यूबला जाईल जाऊ दे का तुम्हाला असला आवाज तुमचा नको मला वाटते चांगला आवाज आला पाहिजे तर मग चांगला आहे ना सगळ्यांना पण बेस्ट होईल आणि इतर मुलांना पण बघितल्यानंतर वाटेल की अरे वा मुलं किती हुशार आहे की नाही आणि असं काही कलाकृती झाली तर मग तुमच्याबद्दल ते समज गैरसमज वेगळे होतील त्यामुळे आमचे विद्यार्थी क्लासवन आहेत आपण क्लासवन अधिकारी सारखे राहायचंय बळानं त्यामुळे प्लीज अशा पद्धतीने नियोजन करूया की जेणेकरून काहीतरी चांगलं करूया चालेल ओके सर ओके व्हेरी गुड आता क्वेश्चन नंबर नंतरचा आहे काय फाइंड आउट करायचंय बघा डिस्क्रिमिनंट काय डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन फ्रॉम द डिस्क्रिमिनंट आता नेचर ऑफ द रूट्स काढायचंय आता मी लक्षात घ्या नेचर ऑफ द रूट्स काढण्यासाठी पहिला पार्ट कुणाचा काढावा लागेल पहिला पार्ट कुणाचा काढावा लागेल डिस्क्रिमिनंट काढावा लागेल नेचर ऑफ द रूट्स फाइंड आउट करायचं असेल तर लक्षात घ्या मुद्दे लक्षात घ्या मग अशी मी डिस्क्रिमिनंट काढला त्यावेळी डेल्टाचा वापर केला आता मला पाहिजे नेचर ऑफ द रूट्स पाहिजे मग नेचर ऑफ द रूट्स फाइंड आउट करण्यासाठी डिस्क्रिमिनंट गरजेचं आहे डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला मला माहितीये बी स्क्वेअर मायनस फोर एसी कमा बी स्क्वेअर मायनस फोर एसी हा जो काय फॉर्म्युला तो फॉर्म्युलाच युज करायचं आणि उत्तर तयार करायचं आहे आता मी फॉर्म्युला नाही लिहिणार डायरेक्ट आन्सर मला पाहिजे कोण सांगेल चला फटाफट कोण आन्सर मला पाहिजे आय वॉन्ट आन्सर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर दिलेला आहे त्याच्यावर आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे बघूया सगळ्यात आधी कोण करते कमॉन फास्ट हा हा फोर आहे फोर आहे लक्षात घ्या इक्वेशन आहे फोर एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस फोर झिरो किती येतोय सगळ्यांचा येतोय का आता मी जरा थांबणार आहे प्रत्येकाचं उत्तर अगोदर चेक करणार मी मग म्हणणार ते बरोबर आहे का नाही ते मी सांगणार परत चला चला कमॉन फास्ट कोण सांगतंय पटापट पटापट कमॉन फास्ट अजून अजून चला वेळ घालवू नका कमॉन वेळ दिलेली आहे किती अजून अजून करेक्ट आन्सर आहे झिरो व्हेरी नाईस कसा आन्सर आला मधला बी बी स्क्वेअर म्हणजे मायनस फोर चा स्क्वेअर मायनस फोर चा स्क्वेअर सिक्सटीन आला ए ची किंमत दिल्या वन फोर म्हणजेच इथं लक्षात घ्या हा वन आणि फोर म्हणजे तिथे मायनस सिक्सटीन आला बरोबर का फोर फोर चा सिक्सटीन कारण बी स्क्वेअर मायनस फोर एसी बी स्क्वेअर मायनस फोर एसी फॉर्म्युला लक्षात घ्या डोळ्यासमोर दिसला पाहिजे बी स्क्वेअर मायनस फोर एसी आणि किमती डायरेक्ट त्याच्यात समोर भरायच्यात विजन करा व्हिज्युअलायझेशन करा विजन केल्यानंतर म्हणजे व्हिज्युअलाइज केल्यानंतर लक्षात घ्या की बाबा बी ची किंमत डोळ्यासमोर आली पाहिजे मायनस फोर मायनस फोर चा स्क्वेअर सिक्सटीन आला मायनस फोर इंटू वन इंटू वन इंटू फोर पुन्हा फोर इंटू फोर सिक्सटीन म्हणजे सिक्सटीन मायनस सिक्सटीन उत्तर आलं झिरो लक्षात घ्या मायनस फोर चा स्क्वेअर येतो मायनस फोर चा स्क्वेअर येतो किती येतो मायनस फोर चा स्क्वेअर सिक्सटीन व्हेरी नाईस मग सिक्सटीन मायनस सिक्सटीन झिरो आला चला आता दुसरा आन्सर दुसऱ्याचा आन्सर मला फाइंड आउट करून घ्यायचा आहे चला दुसऱ्या किंमत देतो टू वाय स्क्वेअर मायनस सेव्हन वाय प्लस टू टू वाय स्क्वेअर मायनस सेव्हन वाय प्लस टू इक्वल टू झिरो अरे हो 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 झिरो आला तर नेचर सांगायचंय नेचर मगाच्या प्रश्नाचं नेचर सांगा काय येणार आहे नॉट रिअल रूट्स आर नॉट रिअल सॉरी सॉरी फक्त झिरो आल्यानंतर रूट्स आर रिअल
रियल एंड इक्वल. करेक्ट, रियल एंड इक्वल. वेरी गुड, रियल एंड इक्वल. चला सगळ्यांनी परत एकदा म्हणा, रियल एंड इक्वल, रियल एंड इक्वल, रियल एंड इक्वल. जर डिस्क्रिमिनेंट जीरो असेल तर रूम्स आर रियल एंड इक्वल, रियल एंड इक्वल. चलो नेक्स्ट क्वेश्चन, 2y² - 7y + 2 = 0 चं फाइंड आउट करा. चला फटाफट, चला फटाफट. चला उत्तर सांगा, एक काम करा, माइक म्यूट करा प्लीज, आणि नंतर उत्तर सांगा आणि मग परत एक करता येईल. चला फटाफट फटाफट सांगून द्या. 23 चेक करा. 30 अजून. 2y² - 7y + 2 33 हे करेक्ट आंसर आहे. 33 हे करेक्ट आंसर आहे बाळांनो, 33 हे करेक्ट आंसर आहे. चला काय आता 33 जर सगळ्यांना माहित असेल तर मग रूट्स आर नेचर ऑफ द रूट्स रियल अँड अनइक्वल. करेक्ट आंसर आहे रियल अँड काय घेतलं अनइक्वल. चला अजून एक उदाहरण सांगूया मग. m² + 2m + 9 = 0 चला सांगा आंसर. मायनस निगेटिव्ह 32 हा बघा बरोबर आहे का. मायनस 32 करेक्ट आन्सर आहे. रूट्स आर नॉट रिअल. करेक्ट आन्सर नॉट रिअल. करेक्ट आन्सर. आता हे झालं बरोबर, सगळ्यांनी परफेक्ट यायला लागले. आता सगळ्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे का? प्रॉब्लेम आताच्या याच्यामध्ये भावांना काही प्रॉब्लेम आहे का? ओके व्हेरी गुड. आता आपण नंतरचा प्रश्न घेणार आहे, याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं असेल तर कशा स्वरूपाने बनवता येईल लक्षात घ्या. फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर, पहिले आपण असं घेऊया बघा, इथं पहिला तुम्हाला समजा 0 and 4 दिलाय आणि काय सांगितलं, मेक अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ द रूट्स आर, मग त्याच्यामध्ये काय करायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन मला बनवायचं आहे. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय त्याचे काय दिलेत मला, रूट्स दिलेत. काय दिलेत? रूट्स. आता रूट्स जर बारसं घालताना आय मीन पहिल्याला काय म्हणणार आहे, अल्फा, अल्फा इज इक्वल टू 0 दिलाय, बीटा इज इक्वल टू किती दिलाय, 4 दिलाय. अल्फा इज इक्वल टू 0 दिलाय, बीटा इज इक्वल टू 4 दिलाय. मला कुठलं इक्वेशन बनवायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे. मतलब क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचं आहे, मग अल्फा आणि बीटाच्या स्वरूपात असणारं क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं? कम ऑन. x² - 4 नाही, क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा. हॅलो हॅलो, क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा. अल्फा बीटाच्या स्वरूपात हा, अल्फा बीटा मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर आहे. आता याच्यामध्ये अल्फा किती दिला आहे, 0, प्लस किती येणार आहे, 4, प्लस इथं अल्फा बीटा म्हणजे 0 × 4 = 0 येणार आन्सर माझं. बोला. x² - 4x + 0 = 0 म्हणजे फायनल आन्सर काय झालं, x² - 4x x² - 4x = 0 नाही कळलं? नाही कळलं? अरिश्वर दुसरा आन्सर देऊ, दुसरं घ्या. 3 and -10 पट दिशी सगळ्यात अगोदर कोण काढतोय बघूया. तोंडी काढायचं, पेनाचा वापर करायचा नाही. तुमच्या समोर इक्वेशन आहे, मी कशा किमती भरल्या, पटापट पटापट काढून दाखवायचंय. अजिबात पेनचा वापर नाही करायचा, तुम्हाला पेनाची शपथ आहे. पट दिशी उत्तर पाहिजे. चला कमान बस. x² + 7x - 30 = 0 परत एकदा करेक्ट आन्सर आहे. परत एकदा x² - 7x = 0
पुढचं कोण म्हणलंच नाही पाय. किती भारी काय सांगितलं का? करेक्ट आन्सर. बघा लक्षात घ्या, इथं कोण आहे? थ्री आहे. इथं कोण आहे? मायनस टेन आहे. इथं काय घेणार आहे? मायनस, लक्षात घ्या, इथं प्लस म्हणजेच थ्री इंटू मायनस टेन, म्हणजेच इथं लक्षात घ्या थ्री मायनस टेन म्हणजेच किती आला? मायनस सेवन. मायनस मायनस काय झाला? प्लस. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स, राईट? काय, सॉरी, एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स, एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स. आणि इथं मायनस इंटू थ्री, मायनस टेन इंटू थ्री म्हणजे मायनस थर्टी, म्हणजेच इथं मायनस थर्टी, म्हणजे करेक्ट, म्हणजेच इक्वेशन तयार झालं एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस थर्टी. एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स मायनस थर्टी. आता कोण सांगतंय बघूया. आता मी देणारा आन्सर असा आहे, कसा आहे लक्षात घ्या. आता हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे, मी व्हॅल्यूज देतो. आता या व्हॅल्यूज ज्या आहेत बघूया. आता कोण सांगतोय? पहिल्यात प्रथम वन हाफ आणि मायनस वन हाफ, वन हाफ आणि मायनस वन हाफ. चला स्टार्ट. वन हाफ आणि मायनस वन हाफ, कॉमन पास. करेक्ट आन्सर. काय काय घेतलं बघा, पत्र रिपीट. एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो. एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन फोर इज इक्वल टू झिरो, करेक्ट आन्सर आहे. कसं फाइंड आउट केलं बघा. आता इथं एक्स स्क्वेअर एज इट इज मायनस अल्फा प्लस बीटा, म्हणजेच काय येणार आहे? वन हाफ मायनस वन हाफ, म्हणजे ही व्हॅल्यू झिरो झाली, याचा विशेष गोल. आता अल्फा प्लस बीटा म्हणजेच मायनस वन हाफ इंटू वन हाफ, नाही का? मग मायनस वन हाफ इंटू वन हाफ म्हणजेच किती आला? मायनस वन बाय फोर. करेक्ट आन्सर आहे. एक्स स्क्वेअर मायनस वन बाय फोर, व्हेरी नाईस, करेक्ट आन्सर आहे. आता बघूया सर, आता परीक्षा आहे सगळ्यांची. आता अजून एक एक्झाम्पल देऊ का? सगळ्यांना तर सोडवलं यायला पाहिजे. बघा आता कोण सांगतोय सगळ्यात अगोदर. हा, टू मायनस रूट फाईव्ह पहिलं, आणि दुसरा आन्सर असेल टू प्लस रूट फाईव्ह. टू प्लस रूट फाईव्ह बघूया आता कोण सगळ्यात फटाफट काढून दाखवतोय. चला फटाफट, हरी अप हरी अप हरी अप. एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस वन इज इक्वल टू झिरो. अरे वा, व्हेरी गुड. काय असं सांगितलं परत एकदा बघा. एक्स स्क्वेअर व्हेरी नाईस, करेक्ट आन्सर आहे. परफेक्ट आन्सर. नेक्स्ट कुणी सांगितलं? अर्पिता. अर्पितासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. व्हेरी गुड आन्सर, लक्षात घ्या. व्हेरी नाईस, अशी आन्सर पटपट पटपट आली पाहिजे. तर सगळ्यांनी आजचा पार्ट व्यवस्थितरित्या समजून घेतलेला आहे. बर, आता उद्या अजून एक पार्ट यातला राहिलाय, तो मी घेणार आणि मग पुढचा पार्ट प्रवास करूया. का लागलाच घेऊया? नाही, उद्या घेऊया. लय पण गडबड करण्यात त्या मजा नाही. तर आजचा पार्ट सगळ्यांना व्यवस्थित समजला का? अरिश्वर, सगळ्यांना व्यवस्थित समजला? आणि मोस्टली जरा काही मुलं लक्षात घ्या, काही मुलं जॉईन करत नाही, तर त्यांना जरा रिक्वेस्ट करा, जॉईन करा, म्हणजे त्यांचाच फायदा आहे, याच्यात आपला काही फायदा नाहीये. कोणाला काही याची फी द्यायची नाहीये, सगळ्यांनी लक्षात घ्या. तर त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना पण सांगून द्या की बाबा नो, तुम्ही एकदा जॉईन व्हा, व्यवस्थितरित्या हे करा. आणखी मॅक्झिमम मुलांना आपले व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सांगा. तुम्ही जर सगळं शेअर लाईक सबस्क्राईब केलं तर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित होऊन जातील. आणि तुम्हाला जर हे खरोखरच व्यवस्थित वाटत असेल तर काय करा, इतर मुलांना पण काय करा, सांगा. कारण तुमची माउथ पब्लिसिटी खूप महत्वाची आहे बाळांनो, लक्षात घ्या. आणि आपण सगळ्यांचा फायदा करायचा. आपण जर दुसऱ्याचा फायदा करायला गेलो तर आपला निश्चितच फायदा होतच होतो. येस ऑर नो? बरोबर ना? हा, तर आणि लक्षात घ्या, इतरांपेक्षा तुम्हाला आता अनुभव येत असेल, इतरांपेक्षा वेगळं काही होतंय की नाही होतंय? हा, आणि इथून पुढे लक्षात घ्या, तुम्हाला अजून काही टेक्निक्स आहे ते हे, आणि तुम्हाला प्रत्येक चॅप्टर ना चॅप्टर परफेक्ट करून घेणार आहे. त्यामुळे टेन्शन न फ्री राहता व्यवस्थित हे करा. बाकीच्या मुलांना पण इन्वॉल्व्ह व्हायला सांगा, कारण एक तास म्हणजे काही महत्वाचं खूप हे नाहीये. आणि इतर आता उद्या मी काय करेन, तुम्हाला हा चॅप्टर संपल्यानंतर एमसीक्यू, इतर विषयांची पण एमसीक्यू बद्दल माहिती देणार आहे. आवडेल तुम्हाला माहिती ते ऐकायला? हा, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्याही विषयांचा अभ्यास आता सुरुवात करा, जेणेकरून तुमचा, मला असं म्हणायचंय की तुमचा एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास झालाय असं समजायचं. कळते ना आपल्याला? आयएसआय अधिकारी पण बनायचंय, तर आयएसआय अधिकारी बनायचं असेल तर त्या पद्धतीने टेक्निकल स्टडी कसं करायचं काय हे पण सांगणार आहे. म्हणजे ह्या मोका आहे आपल्याला, ही संधी आहे.
या संधीचा सगळ्यांनी फायदा घ्या बाळांनो, आणि या संधीचा जर फायदा व्यवस्थित रित्या घेतला तर तुम्हाला सगळ्याच गोष्टी अचीव करता येतील, आणि आतापासूनच सवय लागली पाहिजे, आणि ही सवय तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी सगळ्यांनी इन्वॉल्व व्हायला सांगा, आणि मोस्टली तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर डिरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा, आपला ग्रुप खुला आहे, तिथे काही ऍडमिनचा वगैरे काही विषय नाही, तुम्ही मला मेसेज टाकू शकता, सर मला ह्याची माहिती पाहिजे त्याची माहिती सांगा, तुम्हाला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे तसं मला कमेंट्स मध्ये ग्रुप वर टाका, तुम्हाला ती माहिती तिथे पुरवली जाईल। मोटिवेशनल पण लक्षात घ्या, मी नुसतं टीचिंग करतो असं पण नाहीये, तुम्हाला मोटिवेट पण करणार आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास पण मी भरणार आहे, आणि त्याचबरोबर रिझल्ट पण काढून घेणार आहे, कळतंय ना, नाहीतर आलं मास्टरशिप होते जाते असलं काय नाही, सगळं तुम्हाला मिळणार आहे। तर ठीक आहे, धन्यवाद, आज इथं थांबूया, थँक्यू, भेटूया उद्या नेहमीच्या टायमिंगला, बाय, गुड डे, बाय बाय बाय, गुड डे, थँक्यू।